मध्ये कुठेतरी वाद आहे हे आपल्या सर्वांना बघायला मिळालं। खासदारकीची सीट वाटपाच्या बाबतीत पण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मुलाच्या मतदार संघामध्येच म्हणजे श्रीकांत भाऊंच्या मतदार संघामध्येच तिथं एक भाजपचा सर्वे चालू आहे आणि भाजपचा एक उमेदवार तिथं उभा राहणार आहे असं कळतंय। त्याच्याचबरोबर त्यांच्याच मतदार संघामध्ये एका महिलेची चांगल्या हेतूतून बाजू घेतली आणि त्या महिलेवर काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अन्याय केला म्हणून त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली म्हणून तिथंसुद्धा भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद झालेला आपण बघितला। तर हा वाद कुठं ना कुठेतरी दिसतोय आणि आजची जी काही जाहिरात आहे तो वादाचाच एक प्रकार आहे का शिंदे गट कुठेतरी बीजेपीला सांगते की बीजेपी तुम्ही आता कमी ताकदवान आहात, भाजपचे जे कुठले नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत ते शिंदेपेक्षा कमकुवत आहेत, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे। पण अप्रत्यक्षपणे इथं कुठेतरी तिथं संदेश देण्याचा प्रयत्न हा काही प्रमाणात झालेला आहे असं या अख्ख्या महाराष्ट्राला वाटत आहे।